घरातील वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी करा हे 3 उपाय। अनेकदा आपल्याला भास होत असतो की घरात काही विचित्र शक्तीचा वास आहे, घरात सतत भांडणतंटे होत आहेत, कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नाही, घरात अपयश येत आहे, सतत घरात छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत आहेत, सतत वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत, घरातील व्यक्ती व्यसनाधीन होत आहेत, घरात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, कर्जबाजारीपणा वाढत आहे, भूत प्रेत पिशाच काळी जादू हे आपल्याला कोणीतरी केले आहे असा भास होत असेल, तर हे 3 उपाय अत्यंत प्रभावी आहेत। याचा जो रिझल्ट आहे तो तात्काळ मिळतो। तर हे 3 उपाय कोणते आहेत ते पाहू। पहिला उपाय आहे, दररोज, फक्त शनिवारी नव्हे, दररोज हनुमानाचे पूजन करून हनुमान चालीसाचे पाठ करावे। विशेषतः ही चौपाई आवर्जून मोठमोठ्याने वाचावी। भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। दूसरा उपाय आहे, प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल चढवावे। आपण वापरलेल्या चपलाची जोडी एखाद्या गरीबाला दान करावी। तिसरा उपाय आहे, एका काचेच्या ग्लासात पाण्यात मीठ मिसळून घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवून द्या आणि त्याच्या मागे एक लाल रंगाचा बल्ब लावून द्या। पाणी वाळल्यानंतर तो ग्लास पुन्हा स्वच्छ करून मीठ मिसळून पाणी भरून ठेवा।